नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इथं 10वी मध्ये मॅथ्स 2 हा भाग आपल्याला बघायचा आहे. तर यामध्ये प्रकरण क्रमांक फर्स्ट मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी म्हणजे काय, समानता म्हणजे काय, यामध्ये काय काय घटक दिलेत आपल्याला पाहायचं आहे. तर यामध्ये बघा, आपल्याला प्रथमतः रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशोज म्हणजे गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे काय, ए घटक वरती असणार आहे, अंश आणि छेद या रूपात रेशो तयार असतो. एरियाज म्हणजे क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे ही जागा किती व्यापलेली आहे, ह्या घराने किंवा या आकृतीने किती जागा व्यापलेली आहे, या आकृतीचं नाव काय आहे, ट्रायंगल आहे. पण ट्रायंगल ने किती एरिया व्यापलेला आहे ते सूत्र आपल्याला माहित पाहिजे, 1/2 बेस इंटू हाईट. आता यामध्ये सेम आपल्याला एरिया रेशो काढायचा आहे. बघा, रेशो काढलं तर काय मिळणार आहे, बघा ह्याचा एक एरिया काढायचा, ह्याचा एक एरिया काढा आणि तेव्हा आपण काय करायचं, अंशांच्या छेद मध्ये मांडायचा आहे. बघा आपण कशी मांडणी केलेली आहे, एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल पी क्यू आर. आता ह्याचा एरिया काढायचा त्याला 1/2 बेस 1 इंटू हाईट 1, म्हणजे ह्या आकृती 1 नंबरची आकृती म्हणून मी 1 1 घेतलेला आहे आणि 2 नंबरची आकृती म्हणून मी 2 2 घेतलेला आहे. 1/2 इंटू बेस 2 इंटू हाईट 2. आता यामध्ये आपल्याला माहिती लिहूया, आपण 1/2 ला 1/2 कट करा, बेस 1 काय बघा बी सी आहे आणि ह्याचीच हाईट काय आहे बघा एडी आहे, बेस 2 क्यू आर आणि ह्याचीच हाईट काय आलेली आपल्याला पी एस आलेली आहे. बघा आपण घेतलेलं बी सी इंटू एडी, बी सी इंटू एडी अँड क्यू आर इंटू पी एस असे आपण हाईट दाखवलेली आहे. त्यामध्ये एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल पी क्यू आर असं दाखवलेलं आहे. यामध्ये अतिशय सोपा भाग आहे, तर आपलं उत्तर तयार झालेलं आहे. बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू, बघा, रेशोज ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड देअर हाईट्स. म्हणजे बघा, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंची आणि संगत पाया यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असणार आहे. बघा, संगत पाया उंची, संगत पाया उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढा आहे, आपला नियम तयार झालेला आहे. आता यामध्ये फर्स्ट ह्यामध्ये काय माहिती देते तुम्ही पाहिलेले आहे. आता सेकंड मध्ये आपल्याला कंडिशन फर्स्ट तयार करायची आहे. जर याचं आपलं काय झालं असेल, हाईट जर समान असेल, इफ हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स इक्वल, जर त्यांची हाईट जर इक्वल असेल, हाईट मध्ये हाईट आपल्याला बघायची, हाईट इक्वल सांगितलंय बघा, एच एच दिलेला आहे आणि आपला बेस हा वेगळा, ह्याचा बेस वेगळा, ह्याचा बेस वेगळा सांगितलेला आहे. तर आपण आपला फॉर्मॅट तयार करून घेतलाय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी 1/2 बेस 1 हाइट 1, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 1/2 बेस 2 इंटू हाईट 2 घेतलेले आहे. पण आता यामध्ये काय करायचं बघा, आपल्याला 1/2 ला कट करायचं आहे. बेस 1 आपला काय आहे बघा बी सी इंटू हाईट काय आहे आपल्याला एच आहे, तीच घ्यायची आहे, हाईट एच आहे किंवा एडी घेतलं तर चालेल, काय हरकत नाही. बघा, छेद बेस 2 काय आपलं बघा, बेस 2 म्हणजे पाया 2 क्यू आर इंटू हाईट 2 काय आहे आपलं एच आहे, पण एच एच दोन्ही पण समान झालेले आहेत. बी सी अपॉन क्यू आर म्हणजे बघा उत्तर काय आलेलं आहे, बी सी अपॉन क्यू आर एरिया ट्रायंगल, बघा देअरफोर एरिया ट्रायंगल, इथं पण तुम्ही लिहून घ्या, एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल पी क्यू आर, झालं तसं इथं काय एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल पी क्यू आर. बघा, बी सी अपॉन क्यू आर म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तर एवढे. बघा, संगत उंचीची, संगत उंची आणि त्याचं गुणोत्तर काय झालेलं आहे, एरिया ऑफ, एरिया ऑफ बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इफ हाईट इज इक्वल, हाईट इज इक्वल असेल, इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसेस, रेशो ऑफ देअर बेसेस. आता यामध्ये हाईट समान असेल तर बेस प्रमाण उत्तर येणार आहे, हाईट समान असेल तर काय आलेलं आहे, बेस, तर काय आलेलं आहे, बेस प्रमाण उत्तर आलेलं आहे. आणि जर इथं आता यामध्ये काय बेस जर समान असेल तर त्यांचं उत्तर हाईट प्रमाण येणार आहे, लक्षात ठेवा. एक समान असेल तर एक येणार आणि दुसरं समान असेल तर त्यामध्ये त्याचा पहिला भाग समान येणार आहे. यामध्ये आपण फॉर्मॅट तयार केलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं की काय बेस समान आहे, ए बी हा समान आहे, ए बी समान असून आतमध्ये दोन घर बांधलेले आहेत, एका शिखर बांधलेला आहे आणि एक असं मोठं घर बांधलेलं आहे. याचा अर्थ याचा पण बेस ए सी बी चा पण बेस ए बीच आहे आणि ए पी बी चा पण बेस ए बीच आहे. पर्यंत बघा, ए सी बी चा पण बेस ए बीच आहे, पाया समान आहे, ए पी बी चा पण बेस ए बी आहे, बरोबर आहे, पाया समान असेल
तर फाइनल उत्तर काय येणार आहे त्यांच्या उंची प्रमाणे येणार आहे. देयरफॉर एरिया ट्रायंगल एसीबी अपॉन एरिया ट्रायंगल एपीबी इज इक्वल टू 1/2 1/2 कॅन्सल करा. बेस 1 आपला काय आहे बघा, बेस 1 एबी इनटू हाइट काय आपली, हाइट काय सीडी अपॉन बेस 2 काय आपला एडी, एबीचा आहे तो पण बेस इनटू हाइट तो काय आहे, इथे हाइट आपण नाव देऊया पीटी. बघा एबी ला एबी कॅन्सल झालेला आहे कारण बेस समान सांगितलेलं आहे आपण, इथं बेस समान आहे तर उत्तर कशाप्रमाणे बघा सीडी अपॉन पीटी. मग सीडी आणि पीटी हे काय आहेत, हाइट्स आहेत, दोन्ही पण काय आहेत हाइट्स आहेत, उंची आहेत आणि उंची प्रमाण आपल्याला गुणतलेलं आहे. बघा एरिया ट्रायंगल ए सी बी अपॉन एरिया ट्रायंगल ए पी बी. बघा ह्याचं जो उत्तर जे आहे या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे पाया समान असेल तर त्यांच्या संगत उंची प्रमाण उत्तर आलेलं, आपलं संगत उंची प्रमाण उत्तर येणार आहे. देयरफॉर याला आपण काय म्हणणार आहोत, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इफ बेस इज इक्वल टू, बघा रेशो ऑफ देअर हाइट्स इज इक्वल टू रेशो ऑफ देअर हाइट, म्हणजे हाइट प्रमाण समान आलेलं आहे. आता आपल्याला चौथी कंडिशन आपल्याला पाहिजे आहे, त्यामध्ये थर्ड कंडिशन आपल्याला पाहिजे, सॉरी थर्ड कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, इफ बोथ हाइट्स अँड बेसेस इक्वल, समजा दोन्ही पण समान असेल, समजा बी सी ला किंवा समान असेल ए एन ला पी टी समान असेल तर काय होणार आहे बघा, 1/2 एरिया ट्रायंगल ए बी सी, एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 1/2 1/2 ला कॅन्सल करा, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट, बेस काय आपला बी सी, हाईट काय आहे याची हाईट काय बघा ए एन, इथं बेस काय आहे याचा किंवा हाईट काय आहे पी टी घेतलं चालेल किंवा एच एन घेतलं चालेल, इथं आपण काय घेतलेलं बी सी घेतलेला इथं म्हणून ए एन घेतलं, परत इथं काय घेणार क्यू आर नंतर पी टी घेणार आहोत, क्यू आर घेतलं तर पी टी येणार आहे, परंतु इथं काय सांगितलं आपल्याला इफ बोथ हाइट्स अँड बेसेस आर इक्वल, समजा दोघांची पण हाईट समान आहे म्हणजे बी सी ला इथं पण क्यू आरचं काय येणार आहे समान आहे, दोन्ही पण समान असल्यामुळे काय आपण इथं बी सी ला डबल बी सी घेऊ शकतो आणि इथं ए एन ला खाली परत ए एन घेऊ शकतो, कारण इथं काय येणार सांगा आपण समान आहे, बी सी इज इक्वल टू क्यू आर, बी सी इज इक्वल टू क्यू आर आणि काय समान घेतलं आपण बी सी इज इक्वल टू क्यू आर आणि ए एन इज इक्वल टू पी टी, बघा ए एन इज इक्वल टू पी टी म्हणजे इथं समान झालेलं आहे, बी सी इज इक्वल टू क्यू आर आहे, बी सी इज इक्वल टू क्यू आर आपलं बेस समान आहे, एन अपॉन एन काय घेतलं का पी टी म्हणजेच काय एन आहे, एन म्हणजेच काय एन आहे ठेवले फक्त पी टी म्हणजे एन आपण घेतलेलं आहे दोन्ही समान झालेलं आहे, मग आपण कॅन्सल केलं तर काय येणार आहे बघा इथं हे याला कॅन्सल झालेलं आहे याला कॅन्सल 1/1 येणार. बघा एरिया ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू अपॉन घेऊया बघा एरिया ट्रायंगल पी क्यू आर, बघा 1/1 आलेला आहे याचा अर्थ बघा हे भागाकार इकडे गेलं काय होते गुणाकार किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या, तिरकस गुणाकार केलं काय येतं बघा याने ह्याला गुणणार आपण एरिया ट्रायंगल ए बी सी इंटू एरिया ट्रायंगल पी क्यू आर हे याला समान आहे, याचा अर्थ आपल्याला जर पाया आणि उंची समान असेल तर दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ काय नंतर समान दिसले तर दाखवलेले आहे, आपण सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे समजून घ्या काय अर्थ असेल तर तुम्ही तो काय करा तो व्हिडिओ मला मेसेज करून पाठवू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही तेवढंच भाग तुम्ही काय करू शकता कॉपी करून मला पाठवू शकता, तेवढा भाग बघून घ्या व्यवस्थित लिहून घ्या, काय शंका असेल तर तुम्ही मला कॉल करून व्हॉट्सअपवर मेसेज करा. धन्यवाद.